केंद्र आणि राज्य शासनानं वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरुवात केली आहे आणि महामार्ग पोलीस विभागाकडून आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांवर नजर असते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी थीक स्पीड गन तैनात आहे त्यातून वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाची पावती पाठवली जाते तर महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्यांवर सुद्धा आता दंडात्मक कारवाई होतीये पुणे बेंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाहनांची संख्या आणि वेग सुद्धा वाढलाय दुसरीकडं महामार्गावरचे अपघातही वाढले आहेत अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी माहिती फलक असले तरीही वाहतूक आणि रस्ते नियमांचं काटेकोरपणे पालन होत नाही त्यातून महामार्गावरील अपघातांचं प्रमाण झपाट्यानं वाढत चाललंय अशा वेळी केंद्र सरकारनं वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड गन लावले आहेत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या स्पीड गन रस्त्याच्या दुभाजकावर आहेत तर काही ठिकाणी आरटीओच्या गाडीतील स्पीड गन वाहनांच्या वेगावर नजर ठेवून असते राष्ट्रीय महामार्गावर ताशी ऐंशी किलोमीटर हा वेग सुरक्षित मानला जातो मात्र गुळगुळी चार पदरी रस्ते झाल्यानं अनेक वाहनचालक सर्रास शंभरचा काटा ओलांडून अगदी एकशे चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं गाड्या चालवतात वेग मर्यादा ओलांडणाऱ्या अशा वाहनांवर आरटीओ आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या स्पीड गनची नजर असते जे वाहन चालक वेगाच्या मर्यादेचं उल्लंघन करतात त्यांना थेट दोन ते पाच रुपये दंडाची नोटीस मोबाईलवर मिळते आणि मग डोळे उघडतात आता तर महामार्गावरून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवरही स्पीड गनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे वाहन चालकांना कुठेही अडवलं जात नाही मात्र वेगमर्यादेचं उल्लंघन केलं किंवा वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर थेट दंडाची नोटीस येते आणि वाहन चालकानं मागितल्यास त्याचा फोटोही दाखवला जातो त्यामुळं चूक करणाऱ्या वाहन चालकाला कप गुमान दंड भरावा लागतो पुणे ते कागल दरम्यान सुमारे पाच ते सात ठिकाणी आर टी ओ आणि महामार्ग पोलिसांची स्पीड गन वाहनांवर नजर ठेवून आहे त्यामुळं केवळ दंड टाळण्यासाठी म्हणून नव्हे तर सुरक्षेच्या दृष्टीनंही वाहनचालकांनी वाहतूक आणि रस्ते नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे